नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नवनीतमधील स्वाध्याय 14.2 सोडवणार आहोत. त्यामधील पहिलाच प्रश्न, या प्रश्नामध्ये आपल्याला AC ही रेषा आणि PR ही रेषा समांतर दिलेली आहेत आणि ही त्यांची छेदिका दिलेली आहे. DE ही रेषा या दोन समांतर रेषेची छेदिका आहे. तर एका अँगलचं माप दिलेलं आपल्याला 100 अंश. तर आपल्याला व्हॅल्यू ही काढायची आहे. पहा, 180 मधून ABE या कोणाचं माप मायनस केलं तर व्हॅल्यू किती येईल ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. आता पहा, हा अँगल आपल्याला 100चा दिलेला आहे. आपल्याला हा अँगल काढायचा आहे. हा अँगल काढण्यासाठी आपण काय करू, हा 100चा आहे म्हणजे याचा विरुद्ध कोण हा होईल. हा किती येणार आहे, 100 अंशाचा. विरुद्ध कोण 1 रूप असतात म्हणून हा कोण येणार आहे 100 अंशाचा. आता हा कोण आणि हा कोण हे दोन कोण कोणते आहेत, दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता हे झालेले एकाच साईडचे छेदिकेच्या आंतरकोन आहेत. आंतरकोन हे पूरक कोन असतात म्हणजे ह्या दोन आंतरकोनांची बेरीज किती असते, 180. त्यापैकी हा कोन किती आहे, 100चा, म्हणजे हा दुसरा किती असणार आहे, 80 अंशाचा. बरोबर आहे, हा कोन माहीत झाला आपल्याला. आपल्याला व्हॅल्यू काय करायची, 180 मधून या कोणाचं मेजरमेंट आपल्याला मायनस करायचं आहे. 180, आता मेजर ऑफ अँगल ABE म्हणजे हा कोन ABQ किंवा ABE हा कोण 80चा आहे, म्हणजे 180 मधून आपल्याला 80 जर मायनस केले तर उत्तर काय येईल, 100. म्हणजे ही व्हॅल्यू किती येणार आहे, 100 अंश. नेक्स्ट, या दुसऱ्या प्रश्नामध्ये मित्रांनो आपल्याला या दोन समांतर लाईन दिलेल्या आहेत, ही छेदिका दिलेली आहे आणि हा अँगल एक्सच्या फॉर्ममध्ये दिलेला आहे, 2x+10 आणि हा अँगल x+20 दिलेला आहे. तर आपल्याला काय काढायचं आहे, ARP या अँगलचं मेजरमेंट काढायचं आहे. हा अँगल किती अंशाचा असेल. आता हे दोन अँगल आपल्याला एक्सच्या फॉर्ममध्ये दिलेले आहेत, त्यामुळे आपण काय करू, एक्सची व्हॅल्यू प्रथम काय येते ते काढू. तर एक्सची व्हॅल्यू काढण्यासाठी आता हा अँगल आणि हा अँगल एका रेषेवर आहेत. बरोबर आहे, एका रेषेवर आहेत म्हणजे हे रेषेजोडीतील कोण आहेत. रेषेजोडीतील दोन कोणांची बेरीज 180 अंश असते म्हणून हा कोण आणि हा कोण ह्या दोघांची बेरीज करू आपण. ती किती येईल, 180. म्हणजे काय होईल, 2x+10 आणि x+20 ही ॲडिशन किती, 180. तर आता हे पहा, 2x आणि x म्हणजे 3x होतील, 10 आणि 20 म्हणजे 30 होतील आणि बरोबर 180. आता 3x बरोबर काय होईल, 180 हे 30 मायनस होतील म्हणजे 3x ची किंमत काय येणार आहे, 180 मधून 30 गेले, 150. आपल्याला x ची व्हॅल्यू काढायची, त्यामुळे आपण काय करू, x = 150 3 ने आता भागावे लागेल. 3 5 15, 3 1 3, 3 5 15 हा 0, म्हणजे उत्तर काय येईल, 50. x ची किंमत काय येईल, 50. आपल्याला हा कोन काढायचा आहे, कारण आपल्याला हा कोन काढायचा आहे, त्यासाठी आपण या कोनाचं मेजरमेंट काय आहे ते पाहू. तर काय येईल, 2x+10 दिलेला आहे. x ची व्हॅल्यू काढली आपण 50, म्हणजे काय होईल, x ची किंमत टाकू आपण 50 आलेली आणि +10 म्हणजे हे किती होतील, 2 × 50 = 100 होतील आणि +10 म्हणजे हे किती होतील, 110. म्हणजे हा कोण किती आलेला आहे, 110 अंशाचा आलेला आहे. बरोबर आहे, हा कोण 110 आहे आणि या कोणाचा संगत कोण हा आहे. संगत कोण 1 रूप असतात म्हणजे हा पण कोण किती येणार आहे, 110 अंशाचा. या कोणाचा संगत कोण हा कोण असल्यामुळे 110 अंशाचा आलेला आहे. नेक्स्ट, येथे मित्रांनो तिसऱ्या प्रश्नामध्ये आपल्याला P आणि Q ह्या समांतर लाईन आहेत आणि L आणि M या पण समांतर आहेत, म्हणजे दोन समांतर लाईनला दोन समांतर लाईनने छेदलेलं आहे. तर आता आपल्याला ह्या हा जो अँगल आहे म्हणजे हा अँगल, या अँगलला 1 रूप असणारे कोण किती आहेत ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. येथे 11 आहे म्हणजे x ऐवजी 11 दिलेलं आहे. येथे जे नंबर दिलेले आहेत ते x, y, z असं देण्याऐवजी फक्त नंबरमध्ये दिलेलं आहे. आता ह्या 11 हा जो येथील कोण आहे, या कोणाला 1 रूप असणारे कोण किती आहेत हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर आता पहा, आपण काय करू, ह्या 11 ऐवजी काय करू आपण, समजा ह्या दोन समांतर लाईन आहेत, हा कोण आपण 120चा कन्सिडर करू. हा 120चा होईल तर मग हा कोण किती होणार आहे, विरुद्ध कोण असल्यामुळे हा पण 120 होईल. बरोबर आहे, हा 120चा, याचा संगत कोण कोणता होईल, हा हा पण 120चा होईल. हा 120 आहे म्हणून याचा विरुद्ध कोण हा पण किती होणार आहे, 120चा होणार आहे. आता आपण जर अशा लाईन कन्सिडर केल्या आडव्या तर हा किती आहे, 120, याचा संगत कोण कोणता होईल, हा होईल.
120 येणार आहे. हा 120 आहे म्हणून याचा विरुद्ध कोण किती होणार आहे 120. हा 120 आहे म्हणजे याचा संगत कोणकोणता होईल, हा होईल 120. हा 120 झाला म्हणजे हा विरुद्ध कोण किती झाला 120, बरोबर आहे. तर आता आपल्याला या हा कोण आपण कन्सिडर केलेला आहे 120, तर किती कोण एकरूप आलेले आहेत, हा एक आलेला आहे, 2, 3, 4, 5, 6 आणि 7. म्हणजे येथे जो कोण तयार होतो अशी जर कंडिशन असेल तर किती कोण एकरूप असतील या कोणाला, 7 कोण एकूण एकरूप असतील या ठिकाणचे, एकूण 7 कोण एकरूप असतील. नेक्स्ट चौथ्या प्रश्नामध्ये मित्रांनो, ही एम एन ही रेषा ह्या एम एल आणि एन एल यांची छेदिका दिलेली आहे, म्हणजे ही रेषा या दोन रेषेंची छेदिका आहे. तर आपल्याला काय विचारलेलं आहे, या कोणाचा व्युत्क्रम कोणकोणता होईल, व्युत्क्रम कोणकोणता होईल. आता व्युत्क्रम कोण कसे असतील, अशा या साईडचा घेतला तर आपला व्युत्क्रम कोण या साईडचा घ्यावा लागतो, बरोबर आहे. किंवा हा कोण घेतला तरी हा कोण घ्यावा लागतो आपल्याला, म्हणजे अल्टरनेट घ्यावा लागतात. हा जर पाह ही रेषा येथे समांतर नाहीत परंतु व्युत्क्रम कोणतेच होतील, येथे फक्त व्युत्क्रम कोण एकरूप होणार नाहीत परंतु व्युत्क्रम कोण कोणता होईल, तर हा कोण आणि तर हा कोण होणार आहे. म्हणजे कोण कोणता होईल, एम एन एल, अँगल एम एन एल, म्हणजे हा कोण या कोणाचा व्युत्क्रम कोण होईल, कारण ही छेदिका आहे आणि ह्या दोन रेषा आहेत. जर आपण हे इथं टच केलं नाही तर हे कसं दिसेल पहा, असं दिसेल. मग हा व्युत्क्रम कोणकोणता होईल, हा होईल. जरी समांतर नसतील तरी व्युत्क्रम कोण होतील परंतु ते एकरूप नसतील, म्हणजे हा होईल व्युत्क्रम कोण, कोण एम एन एल, एम एन एल. नेक्स्ट पाचव्या प्रश्नामध्ये मित्रांनो, चौकोन पी क्यू आर एस दिलेला आहे आणि त्या चौकोनामध्ये पी आणि आरचं मेजरमेंट इक्वल आहे आणि 108 अंश आहे. क्यू आणि एस या दोन अँगलचं मेजरमेंट 72 आहे. तर आता आपल्याला समांतर बाजू कोणते असतील हे आपल्याला ठरवायचं आहे. आता एक चौकोन पी क्यू आर एस आणि त्या पीचं मेजरमेंट किती आहे 108. समजा आपण अंदाजे 108 कोण काढू, हा 90 होईल, बरोबर आहे. 108 म्हणलं थोडासा जास्त वाकडा होईल 108. आता आणि हा पी आपण कन्सिडर केला तर आर कुठे येईल, पी क्यू आर येथे येईल आणि हा पण किती येईल 108, म्हणजे हा असा होईल पी आर, पी क्यू आर ई एस, हा 108 आहे, हा पण 108 आहे आणि हा एस 72 दिलेला आहे आणि क्यू पण आपल्याला 72 दिलेला आहे. तर आपल्याला काय विचारलेलं आहे, अशी जर कंडिशन असेल चौकोन पी क्यू आर एसमध्ये तर समांतर बाजू कोणते असतील, पी क्यू व क्यू आर, पी क्यू आणि क्यू आर, क्यू आर ह्या बाजू समांतर आहेत का, नाही, म्हणजे हा पर्याय नाही. पी क्यू व एस आर, पी क्यू आणि एस आर ह्या दोन बाजू समांतर आहेत, बरोबर आहे. पी क्यू आणि एस आर म्हणजे हा पर्याय बरोबर आहे. एस आर व एस पी, एस आर आणि एस पी ह्या बाजू लगतच्या आहेत, समांतर नाहीत. पी एस व पी क्यू, पी एस आणि पी क्यू ह्या पण लगतच्या आहेत, समांतर नाहीत, म्हणजे हा पण पर्याय चुकीचा आहे. फक्त पी क्यू आणि एस आर, पी क्यू आणि एस आर ह्या बाजू ह्या चारीपैकी समांतर आहेत. ह्या चार बाजूपैकी पी क्यू व एस आर ह्या बाजू समांतर आहेत, बाकीच्या समांतर नाहीत. नेक्स्ट सहाव्या प्रश्नामध्ये मित्रांनो, या तीन लाईन समांतर दिलेल्या आहेत एकमेकांना, ह्या तीन लाईन समांतर आहेत. तर आता आपल्याला हा अँगल दिलेला आहे 65 डिग्रीचा आणि हा अँगल दिला आहे 55 डिग्रीचा. तर आपल्याला विचारलेलं काय, मेजर ऑफ अँगल 1, म्हणजे हा जो येथे अँगल तयार झालेला आहे त्याला 1 इंडिकेट केलेला आहे, एक्स वाय असं देण्याऐवजी फक्त अंक दिलेला आहे 1, म्हणजे ह्या कोणाचं माप किती आहे. आणि मेजर ऑफ 2 म्हणजे या कोणाचं माप किती आहे हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे, म्हणजे हा अँगल किती आहे, ए सी डी म्हणजेच 1 आणि डी सी ई म्हणजे 2 हे अँगल आपल्याला काढायचे आहेत. आता पहा ह्या दोन समांतर लाईन आहेत, ही त्यांची छेदिका घेतली आपण, तर मग हा कोण आणि हा कोण कोणते होतील, व्युत्क्रम कोण होतील, म्हणजे ह्या कोणाचा माप 55 अंश आहे तर हा कोण पण आपला 55 अंशाचा होईल, बरोबर आहे. आता या दोन लाईनचा जर विचार केला आपण तर या पण समांतर आहेत, मग ही त्यांची छेदिका होईल. हा 65 अंशाचा कोण आहे, हा 65 अंशाचा कोण आहे, तर त्याचा व्युत्क्रम कोणकोणता आहे, हा होईल, म्हणजे हा पण किती येणार आहे 65 अंशाचा, बरोबर आहे. आपल्याला मेजर ऑफ अँगल 1 काढायचं आहे, म्हणजे हा अँगल किती आहे काढायचं आहे. आता पहा ही एक
स्ट्रेट लाइन आहे, यावर ये दोन अँगल तयार झालेत, रेषेजोडीतील कोन हा 65 अंशाचा आहे आणि हा अँगल 1 आहे, म्हणजे दोघांची बेरीज किती असेल 180 अंश, कारण ते रेषेजोडीतील कोन आहेत। म्हणजे आपल्याला मेजर ऑफ अँगल किती येणार आहे, म्हणजे असं लिहू शकतो आपण, हे 65 अंश प्लस मेजर ऑफ अँगल 1 इक्वल टू 180, बरोबर आहे। आपल्याला याची किंमत काढायची, मेजर ऑफ अँगल 1 इक्वल टू 180 मायनस 65 होतील, बरोबर आहे। आता 180 मधून 65 गेले तर काय राहील, 115 राहतील। 180 मधून 65 जर मायनस झाले, 180 मधून 65 गेले तर किती राहतील, 115, बरोबर आहे। म्हणजे हा कोण किती येणार आहे आपला, 115 अंशाचा। मेजर ऑफ अँगल किती येणार आहे, 115 अंश। त्याप्रमाणे मेजर ऑफ अँगल 2 याचं माप किती येणार आहे, हे पण रेषेजोडीतील कोण आहेत, बरोबर आहे। हा कोण आणि हा कोण, हे दोन कोण रेषेजोडीतील कोण आहेत, या कोणाचे माप किती आहे, 55 अंश। मग हा किती येईल ते आपण कॅल्क्युलेट करता येईल आपल्याला, 55 अंश प्लस मेजर ऑफ अँगल 2 ह्या दोन कोणाची बेरीज किती असणार आहे, 180। मग यावरून मेजर ऑफ अँगल 2 इक्वल टू 180 मधून 55 मायनस होतील तर किती राहतील, 125 अंश। 180 मधून 55 गेले तर 125, म्हणजे हा कोण किती येईल, 125 अंश। हा कोण येईल आपला, 125 अंश। नेक्स्ट, येथे 7व्या प्रश्नामध्ये मित्रांनो आपल्याला काय काढायचं आहे, कोण डी एफ जी या कोणाचा संगत कोण आणि कोण ए ई एफ या कोणाचा व्युत्क्रम कोण, त्यांची बेरीज करायची आपल्याला, त्या दोन कोणांची बेरीज करायची आपल्याला। तर या कोणाचा संगत कोण काढायचा आपल्याला आणि या कोणाचा व्युत्क्रम कोण काढायचा आहे। आता पहा, ह्या दोन रेषा आहेत, ही त्यांची छेदिका आहे, येथे समांतर नाहीत, ह्या दोन रेषा समांतर नाहीत, परंतु व्युत्क्रम कोण फक्त एक रूप नसतात, परंतु या कोणाचा व्युत्क्रम कोण कोणता असणार आहे, हा कोण असणार आहे, आणि या कोणाचा संगत कोण कोणता असणार आहे, हा कोण असणार आहे। तर आता आपल्याला या कोणाचा व्युत्क्रम कोण हा काढायचा आहे, याचं माप माहीत नाही, परंतु बाजूला एक कोण आहे त्याचं माप 53 अंश आहे, परंतु हे दोन कोण रेषेजोडीतील आहेत, म्हणजे ह्या कोणाचं माप किती येईल, मेजर ऑफ अँगल ई एफ डी, मेजर ऑफ अँगल ई एफ डी याचं माप किती येईल, 180 मधून हा कोण मायनस होईल 53, बरोबर आहे। 180 मधून 53 गेले, 127, म्हणजे ई एफ डी हा कोण किती येणार आहे, 127 येईल, बरोबर आहे। हा 53चा आहे, हा 127चा, दोघांची बेरीज किती येते, 180 येते, कारण ते रेषेजोडीतील कोण आहेत। हा कोण काढता आला आपल्याला, म्हणजे या कोणाचा हा व्युत्क्रम कोण झालेला आहे, बरोबर आहे। म्हणजे ए ई एफचा व्युत्क्रम कोण काढला आपण, त्याचं माप काय आलेलं आहे, 127 आलेलं आहे। आता आपल्याला काय काढायचं आहे, डी एफ जी या कोणाचा संगत कोण, या कोणाचा संगत कोण कोणता होणार आहे, हा होणार आहे, कारण ह्या दोन रेषा आहेत, बरोबर आहे। म्हणजे याचा संगत कोण हा रेषेच्या खालच्या साईडचा आहे, मग ते हा पण रेषेच्या खालच्या साईडचा, म्हणजे हा होणार आहे। तर आपल्याला या कोणाचं माप किती आहे हे कसं काढता येईल पाहता, हा 63 आहे, म्हणजे हा पण विरुद्ध कोण होईल, या कोणाचा विरुद्ध कोण हा होईल, हा पण किती येणार आहे, 63। मग आता हे दोन कोण कोणते होतील, रेषेजोडीतील कोण होतील, मग याची आपल्याला हा कोण काढता येईल, मग आपल्याला हे दोन रेषेजोडीतील कोण असल्यामुळे या कोणाचं मेजरमेंट काढता येईल आपल्याला, ते किती येईल, म्हणजे 180 मधून हे 63 मायनस होतील तर किती येईल, 117 येईल, म्हणजे हा कोण किती होईल, 117 अंशाचा होईल, बरोबर आहे। 117 म्हणजे आता डी एफ जीचा या कोणाचा संगत कोण किती आला, 117चा, आणि या कोणाचा व्युत्क्रम कोण किती आला, 127चा, यांची आपल्याला बेरीज करायची, म्हणजे 117 आणि 127 यांची बेरीज करायची आपल्याला, 7 आणि 7 14, 8 चाला 1 4 244, दोघांची बेरीज किती येईल, 244 अंश। नेक्स्ट, या 8व्या प्रश्नामध्ये मित्रांनो आपल्याला या 3 लाईन एकमेकांना समांतर आहेत, या 2 लाईन पण एकमेकांना समांतर आहेत, आणि या 3 लाईनच्या या छेदिका आहेत। तर आता आपल्याला पहिला प्रश्न काय विचारलेला आहे, मेजर ऑफ अँगल पी सी डी या कोणाचं माप किती आहे हे काढायचं आहे। पहा, आता पहा, हा 100चा कोण आहे, बरोबर आहे। मग आता पहिली आणि ही लाईन समांतर आहेत, यांचा जर ह्या ही लाईन आणि ही लाईन या लाईनचा जर विचार केला आपण,
हा कोणता आहे? 100 अंशाचा. तर मग हा किती होणार आहे? 100 अंशाचा, कारण ते संगत कोण होतील या दोन लाईनचा विचार केल्यावर हा 100चा झालेला आहे, बरोबर आहे. म्हणजे हा पण किती होणार आहे? 100 अंशाचा, कारण याचा विरुद्ध कोण आहे. हा 100चा आलेला आहे म्हणजे याचा संगत कोण. आता या लाईनचा विचार केला, या दोन लाईनचा विचार केला, ही छेदिका गृहीत धरली तर हा किती होईल? 100 अंशाचा. याप्रमाणे काढता येईल. किंवा याचा विरुद्ध कोण हा आहे, म्हणजे हा पण किती येणार आहे? 100 अंशाचा. हा 100 अंशाचा आहे, येथे कोणता? समांतरभुज चौकोन तयार होतो आहे. पहा, समांतरभुज चौकोन तयार होतो आहे कारण समांतर लाईन आहेत. या पण समांतर आहेत आणि या पण समांतर आहेत, त्यामुळे समांतरभुज चौकोन आहे. समोरचे कोण एकरूप असतात, म्हणजे हा पण किती येणार आहे? 100 अंशाचा. याचा विरुद्ध कोण हा आहे, म्हणजे 100 अंशाचा. असंही काढता येईल. आता दुसरा प्रश्न विचारला आहे, सी जी अपॉन जी के किती? सी जी अपॉन जी के या दोन बाजूंचा रेशियो. तर आपल्याला बी एफ आणि एफ जे यांच्या साईड दिलेल्या आहेत. पहा, ही दोन आणि ही दोन, म्हणजे बी एफ अपॉन एफ जे. बी एफ दोन दिलेलं आहे आणि हे किती दिलेलं आहे? हे पण दोनच आहे. तर आता दोन ह्या समांतर लाईन आहेत आणि ह्या लाईनने त्याला ह्या दोन छेदिकेने छेदलेलं आहे. असे समांतर लाईनला जर छेदिकेने छेदले असेल तर ह्या बाजू काय होतात? प्रमाणात असतात. पहा, म्हणजे काय होईल? असं लिहू शकतो आपण बी एफ अपॉन एफ जे ही बाजू आणि ही बाजू यांचं प्रमाण जर घेतलं तर सी जी अपॉन जी के असं होते. पहा, आता हा रेशिओ किती आला आहे? 2:2, म्हणजे 2:1, 1:1 येईल. आणि हा इक्वल आहे, म्हणजे हा पण किती येणार आहे? 1:1, म्हणजे याला आपण असं लिहू शकतो 1:1 1:1, म्हणजे हा रेशिओ किती येईल आपला? 1:1. सेम हे जसं काढलं आपण आता त्याचप्रमाणे आहे. येथे 2 होतं तर आता येथे 3:1 आहे. 3:1. तर आता पहा, आता या दोन समांतर लाईन आहेत, बरोबर आहे, आणि या दोन त्यांच्या छेदिका होतील. तर ही एक लाईन आणि ही एक लाईन समांतर आहे आणि ही छेदिका होईल आणि ही पण छेदिकाच होईल. त्यामुळे या बाजू पण कशा असतील? प्रमाणामध्ये असतील. समांतर लाईनला छेदिकेने छेदले असता होणाऱ्या बाजू कशा? प्रमाणात असतात. म्हणजे हे कसं येईल? 3:1 ही बाजू आणि ही बाजू, म्हणजे किती? 3:1. हा रेशिओ किती येणार आहे? म्हणजे हा कशाचा आहे? बी एफची व्हॅल्यू दिलेली आहे 3:1 आणि एफ जे हा ही पण व्हॅल्यू आपल्याला 3:1 दिलेली आहे एफ जे. तर हा काटाकाटी होईल, 1:1 येईल, बरोबर आहे, म्हणजे 1:1. तर आता हे पहा, म्हणजे हा रेशिओ आणि हा रेशिओ इक्वल असणार आहे, म्हणजे बी एफ अपॉन एफ जे इक्वल टू हे किती येणार आहे? 3:5 बी एक्स, म्हणजे बी एक्स अपॉन एक्स के. आपल्याला व्हॅल्यू काढायची एक्स केची. आता बी एक्सची किंमत दिलेली आहे 3:5, म्हणजे काय? बी एफ अपॉन एफ जी काय येते? 1:1 येते. आणि बी एक्स ही व्हॅल्यू आपल्याला 3:5 दिलेली आहे. यावरून एक्स केची व्हॅल्यू काढता येईल आपल्याला. एक्स के म्हणजे काय होईल? एक्स के इक्वल टू 3:5 होईल. दोन्ही साईडचा आपण व्यस्त केला तर एक्स केची व्हॅल्यू काय येईल? 3:5, म्हणजे हे 3:5 येईल. नेक्स्ट, नव्या प्रश्नामध्ये मित्रांनो, रेषा एल एम एन ह्या तीन रेषा एकमेकांना समांतर आहेत आणि ह्या दोन त्यांच्या छेदिका आहेत. रेषा ए आणि रेषा बी या त्यांच्या छेदिका आहेत. आता आपण यापूर्वीचा जसा प्रश्न सोडवला तसाच प्रश्न आहे. समांतर रेषा आहेत, त्यांना छेदिकेने छेदले आहेत, तर होणाऱ्या या बाजू प्रमाणात असतात. म्हणजे आपण असं लिहू शकतो 2/8 इक्वल टू 1:8/x. आपल्याला असंही लिहिता येईल 8/2 बरोबर. ही बाजू आधी घेतली तर मग ही घ्यावं लागेल आधी 1:8. हे करायला सोपं जाईल आपल्याला. आता पहा, 2×2 2×8 आपल्याला एक्सची किंमत काय आहे ते काढायची.
काटाकाटी होईल, वे एक बे बेचोकाट म्हणजे काय राहील, फोर राहील, फोर इक्वल टू एक्स भागिले 1.8 म्हणजे एक्सची किंमत काय येईल, एक्स इक्वल टू हे गुणाकारामध्ये येतील म्हणजे 4 गुणिले 1.8, 4 गुणिले 1.8 म्हणजे काय 18 चौक 72 म्हणजे 7.2 होईल, 7.2 याची किंमत काय असेल, 7.2। नेक्स्ट येथे 10व्या प्रश्नामध्ये मित्रांनो आपल्याला सत्यविधान कोणतं हे फाइंड आउट करायचं आहे। आपल्याला काय दिलेलं आहे, दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता व्युत्क्रम कोण पूरक असतात, संगत कोण पूरक असतात, का एकाच बाजूने आंतर कोण पूरक असतात, का विरुद्ध कोण पूरक असतात, हे आपल्याला सत्यविधान यापैकी कोणतं आहे ते फाइंड आउट करायचं आहे। आता या दोन समांतर रेषा आहेत, सपोज एल आणि एम या दोन समांतर रेषा आहेत आणि रेषा ए ही यांची छेदिका आहे। आता व्युत्क्रम कोण पूरक असतात, व्युत्क्रम कोण कोणते होतील, हा एक कोण आणि हा एक कोण, व्युत्क्रम कोण एकरूप असतात हे आपल्याला माहिती आहे, पूरक नसतात, पूरक म्हणजे काय त्यांची बेरीज 180 यायला पाहिजे, परंतु व्युत्क्रम कोण एकरूप असतात हे पूरक नसतात म्हणजे हे विधान चुकीचं आहे। संगत कोण पूरक असतात, आता संगत कोण कोणते होतील, हा संगत कोण होईल, हा संगत कोण होईल, संगत कोण पण एकरूप असतात किंवा हा संगत कोण होईल तर हा हा संगत कोण होईल, एकरूप असतात पूरक नसतात म्हणजे हे पण विधान चुकीचं आहे। एकाच बाजूचे आंतरकोन पूरक असतात, एकाच बाजूचे म्हणजे छेदिकेच्या एकाच बाजूचे हे आंतरकोन होतील, पा छेदिकेचे या बाजूचे म्हणलं तर हा आंतरकोन आणि हा आंतरकोन होईल, किंवा या बाजूचा म्हणलं तर हा आंतरकोन होईल आणि हा आंतरकोन होईल, एकाच बाजूचे आंतरकोन पूरक असतात म्हणजे ह्या दोघांची बेरीज किती असते, 180 असते, हे माहिती आहे आपल्याला, या दोघांची पण बेरीज 180 असते म्हणजे ते आंतरकोन पूरक असतात हे विधान सत्य आहे, हे विधान सत्य आहे। विरुद्ध कोण पूरक असतात, विरुद्ध कोण कोणते होतील, समजा हा कोण घेतला आपण, हा कोण तर हा कोण हे विरुद्ध कोण आहेत, किंवा हा कोण घेतला तर हा कोण विरुद्ध कोण आहेत, विरुद्ध कोण एकरूप असतात, पूरक होतील का, होणार नाहीत, कारण दोघांची बेरीज 180 येणार नाही म्हणजे हे पण विधान आपलं असत्य आहे। सत्य विधान कोणते आहे, एकाच बाजूचे आंतरकोन पूरक असतात। समजले मित्रांनो, धन्यवाद। पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा।